Oh, my God.
ترجمة
आज संध्याकाळी किसननगर बटवाडी येथे आमचे नवनिर्वाचित पदाधिकारी संजय घाडेगावकर त्यांच्या कार्यालयात आम्ही गेलो असता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. त्या ठिकाणी परत येताना त्या ठिकाणी योगेश जानकर आणि त्याच्याबरोबर असलेले जवळजवळ 150 लोक या ठिकाणी आपले जो कार्यकर्ता आमचा जो पदाधिकारी होता दीपक साळवी त्याचबरोबर नार्वेकर अशा दोन लोकांना त्यांनी बेदम मारहाण केली. त्यावेळेला मोटरसायकलमध्ये ते गॅपमध्ये सापडले नाहीतर त्याला ठार मारून टाकलं असतं. परंतु अशा पद्धतीने आज मुख्यमंत्र्यांच्या या मतदारसंघामध्ये आज कशा पद्धतीने हुंडारा चालू आहे म्हणजे आज आम्ही जवळजवळ इथे अर्धा पाऊण तास इथे पोलीस स्टेशनला इथे बसलेलो आहे. कोणाचा पत्ता नाही आणि आज या ठिकाणी आलो होतो आम्ही कराळे साहेब आमचे सन्माननीय पदाधिकारी यांना सुद्धा आम्ही फोन केला होता. बाकी इतर पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी यांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं. परंतु आज कशा पद्धतीने आज आम्ही त्यांना सांगितलं आहे की मुख्यमंत्रीच्या या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने हे जे काय हे चालू आहे हे मला वाटतं आज संपूर्ण महाराष्ट्र बघते. आणि कशा पद्धतीने गेल्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये आमच्या सर्व पदाधिकारी महिलांनासुद्धा सोडलेले आहेत आणि पुरुष पदाधिकाऱ्यांवरती त्यांची ऑफिस बळकवणे हा तर जुना त्यांचं हे झालेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणची ज्या शिवसैनिकांनी स्वतःचा घाम गाळून स्वतःच्या पैशांनी ही कार्यालय 25 ते 30 वर्षापूर्वी उभी केलेली ती कार्यालयसुद्धा बळकवण्याचं काम चालू आहे. आणि पोलिसांना आताशी धरून ज्या पद्धतीने हे सर्व चालू आहे मला वाटतं ह्या महाराष्ट्रामध्ये गुंडाराज आलाय की नाही हेच लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. आणि अशा पद्धतीने मला वाटतं बघितलं असेल गेल्या आजसुद्धा ठाण्यामध्ये अशा पद्धतीने त्यांच्या मतदारसंघामध्ये दिवसा ढवळ्या आज त्यांचे गुंड या ठिकाणी हल्ले करत आहेत. आणि आज आम्ही इथे बसलेलो आम्ही पोलिसांना सांगितले जो कोण त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याला होती अटक झाली पाहिजे.